नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल वाटप। आज फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे जिल्हा परिषद औरंगाबादचे अर्थ व बांधकाम सभापती किशोर पाटील बलांडे यांच्या प्रयत्नातून आज बोरगाव गणपती येथील शाळेतील विद्यार्थिनींना महसूल व ग्रामविकास विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आज 28 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या। यावेळी राज्यमंत्री आपल्या भाषणातून असे सांगितले की मुलींना शिक्षणात मोठा दर्जा प्राप्त करून योग्य पदावर जाऊन आपल्या गावाचा तसेच महाराष्ट्राचे नाव मोठे करावे तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित अर्थ व बांधकाम सभापती किशोर पाटील बलांडे, औरंगाबादचे समाज कल्याण सभापती राजू राठोड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे व्हॉइस चेअरमन अर्जुन गाडे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड संचालक नंदू सहारे, लक्ष्मण औताडे, फुलंब्रीचे गट विकास अधिकारी ज्योती राठोड, बोरगाव सरपंच शिवाजी खरात, गेवराई गुंगीचे सरपंच अमोल डकले, रामदास काकडे, अनिल देशमुख, सतीश बलांडे आदी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व विद्यार्थी गावकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज, अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद।